मध्य प्रदेश म्हणजे भारतातली किमान 8 ते 10 राज्य आम्हाला फिरायला मिळतात मधमाशीमुळे. लोक मला इथे बालटी टनाने मध काढतो करणार हीच राणी आहे, हीच मधमाशी आमची लक्ष्मी आहे, हीच आमचं मंदिर, हेच आमचं देवालय आहे, हेच आमचं दैवत आहे, हीच आमची मैत्रीण आहे. नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी दिनकर नागरगोजे मॉडर्न शेती या आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये खूप खूप स्वागत करतो. आमच्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आमचे चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेवटचं बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. मित्रांनो, आज आपण जिल्हा मधमाशी केंद्र चालक तथा राज्य मधमाशी प्रशिक्षक श्री विद्यानंद आहिरे सर यांच्याशी आपण भेटणार आहोत, जे की साधारणतः भारतातील कमीत कमी 10 ते 20 राज्यांमध्ये मधमाशी केंद्र चालवतात, त्याचबरोबर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन प्रशिक्षण देतात. जी मधमाशी केंद्र आहे किंवा मधमाशी कशी पालावी याच्याविषयी पूर्ण माहिती घेणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. आपला पूर्ण परिचय सांगा सर. माझं नाव विद्यानंद सुखराम आहिरे, गाव ढालसिंगी, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव, येथील रहिवासी. माझं शिक्षण ॲग्रिकल्चर, ॲक्च्युली विद्यापीठामध्ये मी शिक्षक म्हणून काम होत करत होतो आणि 2011ला माझा मधमाशा पालनाच्या एका विषयाशी संपर्क आला, संबंध आला आणि त्यानंतर माझं काम मधमाशा पालनाकडे सुरू झालं. तर आज आमच्याकडून कॉलन्या घेऊन जातात, प्रशिक्षण घेऊन जातात. आता पण राज्यात आम्ही असंख्य वेळा कार्यशाळा घेतल्या, आता शासनाची योजना त्याबद्दल माहिती होते, आम्ही त्याबद्दल लोकांना कळवतो. राज्याचा जिल्ह्याचा केंद्र चालक असल्यामुळे मला ते सांगायला आनंद वाटेल की लोकांनी याचा भाव सहभाग नोंदवा याचा. चला शेतकरी बांधवांनो, मग त्यांचं ज्या ठिकाणी केंद्र आहे आज आपण त्या केंद्राला प्रत्यक्ष ठिकाणी किंवा प्रत्यक्ष भेट देणार आहोत. कोई धंदा छोटा नाही होता, धंदे से बड़ा कोई धर्म नाही होता. तुम्ही जो हा मधमाशी पालनचा व्यवसाय सुरू केलेला आहे ह्याच्याकडे तुम्ही कसे वळलात? खरं पाहता हे वर्ष 2011 होतं. मी एका कॉलेजला प्राध्यापक म्हणून काम करत असताना माझ्या एका स्टुडंटला माहीत पडलं की मधमाशा पालनाचं प्रशिक्षण आहे. मी माझ्या ॲग्रिकल्चरला शिकत असतानाही 4 ओळी वाचल्या होत्या आणि नंतर शिकवताना मुलांना मी 4 ओळी शिकवल्या होत्या. मात्र मधमाशा पालन हा एक व्यवसाय होतो या संदर्भात मला काही एवढी आयडिया नव्हती. मात्र नाशिकला एक प्रशिक्षण झालं, नॅशनल डिबोर्ड म्हणजे राष्ट्रीय कृषी मधमाशा परिषद नवी दिल्ली भारत सरकारच्या वतीनं, त्यात मी सहभाग नोंदवला आणि तिथून माझी या मधमाशा पालनाकडे येण्याची कल किंवा आवड निर्माण झाली. आम्ही एक वर्ष दुसऱ्याकडे काम केलं एक मजूर म्हणून, पण आम्हाला शिकण्याची इच्छा होती. कारण महाराष्ट्रामध्ये आपण म्हणतो ना की महाराष्ट्र हा व्यवसाय दिसत नाही, त्या काळात दिसतच नव्हता. म्हणजे आम्ही शोध घेतला असता आम्हाला फक्त उत्तर भारत किंवा दक्षिण भारतातले काही मधपाळांची नावं आमच्याकडे आली आणि त्यांच्याकडे आपण काम करणं शिकावं असं जेव्हा समजलं आम्ही त्यांच्याकडे राहिलो आणि त्यांचं काम पाहिलं आणि त्या कामातून आम्हाला जाणवलं की बाप हा व्यवसाय तर खूप मोठा आहे, मात्र आपल्याकडे होत नाही, आपले मराठी माणसं करत नाही. मग आम्ही त्या उद्देशानं त्या मधमाशा पालनामध्ये झोकून देण्याचा निर्णय घेतला. त्या हा जगातला 3 नंबरचा व्यवसाय खरं पाहता बऱ्याच जणांना माहिती पण नाही की जे तुमचं डेअरी उद्योग जगातला 1 नंबरला आहे, 2 नंबरला आपलं पीक फार्मिंग आहे ज्याला वरा पालन म्हणतात आणि 4th नंबरला पोल्ट्री फार्म आहे ज्याला कोंबडी पालन म्हणतात आणि 3rd नंबरला जो इंडस्ट्री आहे ती मधमाशा पालनाची. म्हणजे कोंबडी पालनापेक्षा मधमाशा पालन वरचढ आहे, एवढी मोठी इंडस्ट्री. आणि या मधमाशा पालनाचं एक चांगलं वैशिष्ट्य म्हणजे निसर्ग आधारित आहे. तुम्हाला हा निसर्गाच्या मधमाशा तुम्ही पकडून पाळू शकता, लाकडी पेटी बनवू शकता, त्याला बांधकाम, वीज, पाणी, जंगल किंवा विशिष्ट असं संरचना लागत नाही. फक्त मधमाशाची जात तुम्ही विकत घेतली आणि त्या पाळायला सुरुवात केली तर मधमाशांकडे विशेष वेळ द्यायची गरजही नाही. आठवड्यातून 1-4 तास जशा व्यापारी असेल त्याच्यातून वेळ द्या आणि त्याचं मध काढा. म्हणजे ह्याच्यामध्ये धोका पत्करण्याची आपल्याला आवश्यकता नाही किंवा गरज नाही. मधमाशा फक्त तुम्हाला एक वेळा मात्र कॅप्चरिंग किंवा खरेदी करावं लागते, त्यानंतर मधमाशाचं ब्रीडिंग होतं. म्हटलं की राणी अंडे टाकते म्हणजे मधमाशांची संख्या पण वाढवता येते, त्याला ब्रीडर म्हणतो आपण. मधमाशा वसत संवर्धन जर चांगलं केलं, खाद्य चांगलं दिलं, खाद्य चांगलं असतं, मधमाशा तुम्हाला एका वर्षाला 1.5 करता येतात. म्हणजे तुम्ही 10 कॉलन्या घेतल्या तिथे 12-15 कॉलन्याही करता येतील, त्यांची संख्या ग्रोथ वाढवता येते. म्हणजे मधमाशा आहे तुम्हाला वाढवण्यासाठी एक संधी देतात आणि त्या पद्धतीतून मधमाशा वाढल्या तुमचं मध उत्पादन वाढेल, म्हणजे तुमचा इन्कम सोर्स जनरेट सर्वाधिक जास्त होईल आणि तो तुम्हाला व्यवसाय होईल. आजकालच्या बेरोजगार युवकांसाठी एक मोठी संधी आहे. म्हणजे याला शिक्षण वयाची अट नाही, कोणीही काम करू शकतो. लहान मुलं हाताळू शकतात, वयोवृद्ध असतील, महिला असतील. आणि आपल्या देशात तर थोडं प्रमाण कमी असले पण विदेशात तर महिला आणि लहान मुलं पण हाताळतात. म्हणजेच हा व्यवसाय एक हॉबी म्हणूनही करतात. प्रत्येकाच्या घरासमोर 2-2, 4-4 कॉलन्या असतात आणि ते घरचंच मध खातात, कारण तिथं शुगर अवॉइड केलं, म्हणजे साखर खाल्लीच जात नाही, तिथं मधच खाल्लं जातं. घरचं मध असेल अतिशय उत्तम. आणि सर, आपल्याकडे जे तुम्ही जी वसाहत दाखवल्या 2 वेगवेगळ्या प्रकारच्या, अशा एकूण किती वसाहती आहेत की जेणेकरून हे तुमच्या व्यवसायासाठी तुम्हाला हातभार लावत आहेत?
आम्ही गेल्या 2012 वर्षापासून मधमाशा पालनाचा व्यवसाय करतोय आणि अगोदर सुरुवातीला माझे भागीदार नंतर आता आम्ही काही समूहात काम करतोय. अशा माझ्याकडे ज्या एपिस मेलिफेरा जातीच्या वसाहती ह्या 340 वसाहती आहेत आणि या सातेरीच्या माझ्याकडे 50 कॉलनीज आहे. परंतु त्या कॅप्चर करावं लागतात, कमी जास्त होत राहतात, पडून जातात. आणि आम्ही मेलिफेराचं पालन करतो 350 आमच्याकडे एवढ्या कॉलन्या आहेत, त्याचं आम्ही संवर्धन करतो. आमची मायग्रेशन स्थलांतरित मधमाशा पालन करतो. माझ्या काही सूर्यफुला कॉलन्या आता जळगाव जिल्ह्यात आणि काही आमच्या चंदीगडला आहेत. अशा ठिकाणी आम्ही कॉलन्या ठेवलेल्या आहेत की ज्या ठिकाणी आम्हाला फुलोरा खूप सारा म्हणजे तुम्ही पूर्ण भारतामध्ये ह्याचा व्यवसाय करताय. हो, कारण हा मधमाशा पालन मुळात स्थलांतराचा व्यवसाय आहे, हा एका ठिकाणी ठेवण्याचा व्यवसाय नाहीये. मधमाशा पालन करायचं असेल, मधमाशा ठेवायच्या असतील तर तुम्हाला स्थलांतर नक्कीच करत. सर, तुम्ही ह्या व्यवसायासाठी पूर्ण वेळ देता का टेम्पररी हे व्यवसाय करता एक साइड बिझनेस म्हणून? आम्ही तर हा पूर्ण वेळ व्यवसाय करतो. माझं कामच फक्त मधमाशा पालन आहे, त्यात मी माझ्याकडे खंड नाही. फक्त मधमाशा पालन मी पूर्ण वेळ करतो, 24 तास 24 आवर 365 दिवस माझं एकच काम आमचं मधमाशा पालन. आम्ही वसाहती सोबत राहतो, जंगलात टेंट स्वयंपाक बनवणे, स्वतःची कामं स्वतःच करणे. एक सांगा आता याच्यामध्ये, ज्यावेळेस माझ्यासारखे नवीन तरुण आहे आणि त्यांना ह्या व्यवसायामध्ये यायचं आहे, तर ही नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी ही जी एक वसाहत आहे, ही एक वसाहत खरेदी करण्यासाठी साधारणतः म्हणजे मधमाशा सहित आपला हिचा खर्च किती येईल? आपल्याला मधमाशा पालन सुरू करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम कोणी तरुण असेल ज्यांना इच्छा असेल त्यांनी पहिल्यांदा एक छोटंसं प्रशिक्षण घ्यावं, शास्त्रोक्त प्रशिक्षण घ्यावं, त्याचं हँडल करणं शिकावं, ते सगळ्यांना जमेलच. त्यानंतर मधमाशा पालन सुरू करण्यासाठी आपल्या भागात कोणता फ्लोर आहे त्याचा अभ्यास करावा, त्याचं कॅलेंडर तयार करावा, आपल्या राज्यात जिल्ह्यात त्याचा अभ्यास करून घ्यावा आणि आपल्या भागात जंगलातल्या किंवा पाळीव कोणत्या मधमाशा राहतात त्याचा पण एक अभ्यास करावा, म्हणजे जेणेकरून आपल्याला कोणती जात ठेवायची ही ठरवते. आता एक मेलिफेरा जातीची वसाहत आहे, तिला तर खूप सारं खाद्य लागतं, पण एक आपल्याकडे जंगलातलीच राहणारी मधमाशी पेटी लाकडी बनवू शकतो आपण. एका कारपेंटर जर माप दिलं, साईज दिली, तर घरी आपण बनवू शकतो. बरेचसे तज्ञ, बरेचसे व्यक्ती घरीच पेट्या बनवतात, लाकडी पेट्या, कारण त्यांनी कुठे पाहिलं असतं त्यांना बनवता येतं. तर त्या पद्धतीचा वापर आपण करू शकतो. मात्र एका वसाहतीला 4,500-5,000 रुपये किंमत पडू शकते. ही जी सातेरीची मधमाशी लाकडी जी पेटी आहे, ही पेटी तुम्हाला किमान 2,500 ही पेटी बनते कारपेंटरकडे. कमीत कमी 1,000 रुपये असेल, 2,500, पण कारण काही लोक सागवानचं लाकडं वापरतात. ज्या लाकडाची फ्रेम असेल त्या पद्धतीने पेटीची किंमत वाढते. मात्र ही मजबूत आहे, हलकी आहे, पाण्यामध्ये खराब होत नाही आणि मुवेबल आहे. आणि मधमाशांना या झाडाचा जो वास आहे, गंध आहे लाकडाचा, हा नको म्हणजे सहन होतो. अशाच जातीच्या आपण वापरणार आहेत की जे मधमाशांना सुद्धा सहन झालं पाहिजे. मुख्यत्वे करून आपल्याला हे लाकूड कोणतं वापरावं लागेल साधारण? आता यासाठी सागवानचे लाकडाचा वापर केला जातो. मात्र लाकूड शक्यतो हलकं असलं पाहिजे, न किळणार असलं पाहिजे आणि न फाटणार असलं पाहिजे. आता त्यासाठी आम्ही पॉप्युलर वापरतो, इक्लिप्टिस वापरतो, सगळ्या ठिकाणी वापर. फक्त तुमच्या आंबा असेल किंवा बोरीचं असेल किंवा बाबळीचं वापरायला नको, कारण खूप सारं लवकर खराब होतं. असे लाकडं शिकून टाळावे आणि सलग असं लाकूड असेल अधिक चांगलं, ज्याच्या आपण पाठ हे चांगल्या रीतीने बनवू शकतात आणि शक्यतो पण हलकं दर्जा असतो. कारण ही पेटी तुम्ही मधमाशी वसत तुम्हाला हलवायची आहे आणि इतरत्र घेऊन जायची, ते पण आपल्याला योग्य झालं पाहिजे, आपल्याला ते परवडलं पाहिजे. ऍक्च्युली खरं पाहता मधमाशा पालनासाठी वयाची अशी अट नाही आहे. स्त्री पुरुष लहान वृद्ध कोणीही करू शकतं, बेरोजगार शिक्षणाची पण अशी अट नाही. त्यामुळे मधमाशा हाताळण्यास सोप्या असल्यामुळे ह्या पाळता येतात आणि ह्या मधमाशा पाळण्यास योग्य आहे. आणि ह्या इटली विदेशातली मधमाशी आहे, तिला थंड वातावरण शक्यतो करून आवडतं आणि ही एकाच वेळी एका कॉलनीमध्ये आपल्याला अशा 8 ते 10 पोळे राहतात. आपण बघतोय याच्यामध्ये हा जो वरचा भाग आहे, वरच्या भागामध्ये मकरंद भरा जातो मध आणि खालच्या बाजूला अंडी अळी पिलावळ राहते. आपण एका कॉलनीमध्ये पाहतोय आणि हा जो भाग आहे हा पिलावळीचा भाग आहे. ही राणी आहे, क्वीन बी, दिसायला अतिशय सुंदर, 2 ते 2.5 सेंटीमीटर लांबीची आणि हिच्या कमीत कमी ही दिवसाला 800 ते 1,500 अंडी टाकते आणि आपल्या आयुष्यभर 3 वर्ष अंडी टाकते. नंतर ती तिचं आयुष्य संपलं की ती अंडी टाकणं बंद करते, नंतर ती मरण पावते. फक्त ही एकमेव माशी अशी आहे की ही 3 वर्ष जगते, बाकीच्या मधमाशी आयुष्य मात्र 1.5 ते 2 महिन्याच्या आतच आहे. ह्याच्यामध्ये जी अंडी आहेत, अंड्याचं रूपांतर माशीमध्ये साधारणतः किती दिवसाला होते? कामकरी माशी राणी अंडे टाकल्यापासून कामकरी ही 21 दिवशी जन्माला येणार आहे. अंडअळी हे जे बघतो आपण, हे पिप आहे, याच्यातून कामकरी आणि राणी राणीने राणीच्या घर अंडे टाकल्यानंतर ते राणी 16 दिवशी जन्माला येणार आहे. मात्र नराचं अंड टाकल्यानंतर नर हा 24 दिवशी जन्माला येणार आहे. जन्माला आल्यानंतर ते त्यांचं आयुष्य पण ठरलेलं आहे. नर 3 ते 4 महिने जगेल, कामकरी 3 महिने जगेल, नंतर राणी 3 वर्ष. वसाहत आहे ही, त्या वसाहतीमध्ये मधमाशा बसतात.
ह्याच्यामधलं मध तुम्ही किती दिवसाला करता साधारणतः? जसं ह्या भागातला फुलोरा असेल त्या भागात आम्ही मधमाशांच्या वसत आमच्या ठेवल्या असतील आणि आम्हाला शेकडो हेक्टर जर फुलोरा मिळाला शहरी बाजून उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम म्हणजे मला 2 किलोमीटर अंतरावर सगळं फुलोरा जर असेल ती माझ्या 50-100 कॉलन्यांचे मधुबन आमची एपी इथे लावतो म्हणजे एकापर्यंत आपण आठवड्यातून 2 वेळा तरी हनी एका महिन्यातून आपण काढू शकतो मध काढू शकतो. मात्र मध काढताना ते मध कोणत्या प्रकारचं काढायचं त्याच्यावर आपलं निश्चित अवलंबून असतं. म्हणजे आपण मधु कोटीतून मध काढायचं थोडा वेळ लागेल मात्र बऱ्याच ठिकाणी आपण सुपरच्या ऐवजी मधुकोटीच्या ऐवजी पिलावट कोटीतून मध काढतो ते थोडं लवकर निघेल मात्र मधाची गुणवत्ता एवढी राहणार नाही कारण अंडी अळी पिलावळ असेल. महिन्यातून आपण मोहरी सूर्यफुलासारख्या पिकातून आठवड्यातून 1 वेळा मध काढू शकतो ते 5-7 किलो 10 किलोपर्यंत एका कॉलनी मिळू शकतं एवढी शाश्वती मधमाशी आपल्याला. मधाचं जी तुम्ही विक्री करता ह्याचा भाव तुम्हाला काय मिळतो? आता हा जो मध आहे खरा मधमाशांकडून काढलेला हा मध हा रॉ आहे म्हणजे हा याच्या ह्या मधामध्ये रॉ मध म्हणजे याला जसं आम्ही जसा मधमाशांनी आम्हाला तयार करून दिला कारण ही जी मध तयार करण्याची फॅक्टरी म्हणूया कारखाना फक्त मधमाशांकडे आहे. मध हे जगातल्या कोणत्या कारखान्यात तयार होत मधमाशी तयार करते मकरंदाचं रूपांतर मधात करते त्या प्रोसेसप्रमाणे मध जर हा काढला तर मधाचे रेट हे दर हे इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय दराप्रमाणे दररोजचे बदलतात. जसे सोन्याचे भाव बदलतात तसे मधाचे दर बदलतात कारण मधाची अशी निश्चित जी मार्केट नाही असं मधाची निश्चित ही बाजारपेठ जगात कुठे नाही की जर्मनीमध्ये फक्त मधच मिळतं अमेरिकेत फक्त मधच मिळतं भारतात असं कुठे मार्केट नाही. आणि मध हा श्रीमंतांचा खाद्यपदार्थ आहे मधाला दर हवे ते देऊ शकतात आकारू शकतात त्याचं असं सरकारचं कोणतंही बंधन नाही. मात्र इंटरनॅशनल मार्केटमध्ये डॉलरच्या हिशोबानं म्हटलं तर तुम्हाला 2 ते 2.5 डॉलर एका किलोला मिळू शकतात म्हणजे भारतीय रुपयामध्ये म्हटलं तर 150 ते 300 रुपयापर्यंत एका किलोला मध बल्क क्वांटिटीमधल्या मधाला मिळू शकतो. नाही तर तुम्हाला 2 टन मध उत्पादनामधून निव्वळ नफा किती मिळाला? आम्हाला याच्यातला फक्त 40% खर्च आमचा एक्सपेन्सेस होतो 60% हा प्रॉफिट असतो. आमचा टनाचा तो भाग जो होता आम्ही 20,000 रुपये क्विंटलने मध विकला तो 2 टनाचा आम्ही 4 लाख रुपये ते आमच्याकडे आले त्याचा आमचा 40% खर्च आणि बाकीचा 60% आमचा प्रॉफिट. आपण ही जी वसाहत आहे कोणकोणत्या पिकासाठी घेऊ शकतो? खरं पाहता जगातल्या 80% पिकांना परागीभवनाची गरज आहे आणि परागीभवन करणाऱ्या कीटकांमध्ये मधमाशी हा मुख्य कीटक आहे. आता तुमचे फुल शेती सोडली तर तुमचे जे अन्नधान्याची पिकं आहेत तेलबियाची पिकं मोहरी सूर्यफूल तुमचे मसाल्याची पिकं आहे डाळिंब आहे नंतर फळपीक आहे तुमचे कॉफी कांदा आहे बीजोत्पादनासाठी तुमचं टरबूज खरबूज पॉली हाऊसमध्ये जी पिकं आहे काकडी वर्गी तुमचे लिंबूवर्गीय फळझाड आहेत प्रत्येकाला फुलोऱ्या काळात मधमाशांची गरज आहे. कारण मधमाशी फुलोऱ्या काळात जर उपलब्ध नसेल तर त्यांचं परागीभवन होत नाही त्याला मराठीमध्ये किंवा इतर ठिकाणी म्हणलं तर फूड शेटिंग होत नाही. त्या काळात परागीभवन करणारा एक फक्त एकमेव कीटकच असा आहे की समोर राहतो आणि मधमाशी ती काम अतिशय चांगल्या रीतीने करते आणि म्हणून त्या सगळ्या पिकांना मधमाशा पालना सगळ्या पिकांना मधमाशांची गरज आहे आणि मधमाशांना पिकांची गरज आहे म्हणजे हे एकमेकांचं असं अतूट नातं आहे. पीक आणि मधमाशी आणि फुलोरा हे दोघांचं असं अतूट नातं आहे त्यामुळे जगात त्यांना एकमेकांपासून दूर करता येणार आणि त्यामुळे 80% पिकांना मधमाशा पालना मधमाशांची वसाहतीची गरज आहे. आपण जर मधमाशी पालन केलं तर आपल्याला शेतीचं उत्पन्न पण आपलं प्रचंड प्रमाणात वाढणार आहे साधारणतः 30 ते 35% उत्पादन वाहणार आहे की जी आपली आजची शेती तोट्यामध्ये जात आहे ही शेती नक्कीच फायद्यामध्ये येणार आहे. त्याचबरोबर मधमाशी का ज्यावेळेस आपण पालन करणार आहोत ह्याच्यापासून पण उत्पादन भेटणार आहे आणि आपल्याला ह्याचे जशी मधाचा गोडवा आहे तसं आपल्याला उत्पादन मिळवल्यावर नक्कीच आपलं आयुष्य सुंदर होणार आहे किंवा गोड होणार आहे. त्यामुळे आपण हा पूर्ण व्हिडिओ पाहिला आणि ह्या व्हिडिओमधून जर तुम्ही या व्यवसाय केला किंवा मधमाशी पालन जर व्यवसाय केला तर नक्कीच तुमचं आर्थिक स्वावलंबन पण वाढणार आहे शेतीबरोबर हा पण उद्योग वाढेल आणि फळ पिक आहे समजा तुमचं डाळिंब आहे मोसंबी आहे लिंबोणी आहे किंवा पपई आहे किंवा शेवग आहे या सर्व वेगवेगळ्या पिकांना तुम्हाला नक्कीच ह्या मधमाशी पालनचा फायदा होणार आहे. तर मित्रांनो लवकरच भेटूया पुढील नवीन एक विषय घेऊन आणि खूप छान माहिती घेऊन. धन्यवाद.